प्रश्न क्रमांक 1, 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहेत आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत. 1 लंडन, 2 रिओ डी जेनेरिओ, 3 लॉस एंजेलिस, 4 पॅरिस. जर या प्रश्नाचे उत्तर कोणाला येत असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पॅरिस. प्रश्न क्रमांक 2, विम्बल्डन ओपन 2023 पुरुष एकेरीतील विजेता कोण ठरला आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत. 1 नोवाक जोकोविच, 2 कार्लोस्कर अल्कराज, 3 डब्ल्यू कुल्लोकर, 4 राफेल नदाल. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कार्लोस्कर अल्कराज. प्रश्न क्रमांक 3, जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव कोण ठरल्या आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत. 1 सेलेस्टे साउलो, 2 एंजल मर्केल, 3 टेसी थॉमस, 4 अदिती पंडित. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सेलेस्टे साउलो. प्रश्न क्रमांक 4, पंतप्रधान श्री योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत. 1 इलेक्ट्रॉनिक्स, 2 निर्यात, 3 संशोधन आणि विकास, 4 शिक्षण. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शिक्षण. प्रश्न क्रमांक 5, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत. 1 समीर व्ही कामत, 2 के सिवन, 4 टेसी थॉमस, 4 अरुण कुमार. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, समीर व्ही कामत. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत. 1 पुणे, 2 मुंबई, 3 नागपूर, 4 लातूर. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नागपूर. प्रश्न क्रमांक 7, भारताची G20 अध्यक्षपदाची थीम काय होती आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत. 1 पृथ्वी, 1 कुटुंब, 1 भविष्य. पर्याय क्रमांक 2, डेटा गोपनीयता. पर्याय क्रमांक 3, आत्मनिर्भर G20. पर्याय क्रमांक 4, आंतरराष्ट्रीय व्यापार. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1 पृथ्वी, 1 कुटुंब, 1 भविष्य. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.